अंडा ना हे ना मस्त असं गावरान स्टाईल तव्यावरचा अंडा मसाला आहे, भन्नाट दिसतो, तुम्ही बघू शकाल. मस्त याची ग्रेव्ही आहे ना, खूप छान ग्रेव्ही होते आणि मुख्य म्हणजे फार याला मेहनत नाही आहे, कमी त्रासामध्ये हा मसाला बनवून तयार होतो. तुम्ही बघू शकाल रंग, कन्सिस्टन्सी, टेक्स्चर, सुवास तर भन्नाट येतो आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना तव्यावरचा अंडा मसाला कसा बनवायचा ते बघतोय. अतिशय वेगळ्या पद्धतीने करतोय पण ही पद्धत सोपी आहे, वेगळी असली तरी. सो फटाफट वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूयात. पण त्याआधी रेसिपीज तुम्हाला आवडल्या तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सर जारमध्ये आपण घेतोय 2 टोमॅटो धुवून त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत. कोथिंबीर हवी आहे, कोथिंबीर पण धुवून घेतली आहे. आल्याचे तुकडे, लसणाचे तुकडे आणि सुकं किसलेलं खोबरं आहे 1-3 चमचे. पाणी घालणार नाही आहे मी कारण टोमॅटोमध्ये ऑलरेडी खूप सारं पाणी असतं. सो आता हे छान याची फाईन प्युरी करून घेऊयात. आणि अजिबात मी इथे पाणी वापरलेलं नाही आहे, पण चेक करूयात. तुम्ही बघू शकाल मस्त असं हे वाटण बनवून तयार आहे, छान दिसतंय, एकदम स्मूथ प्युरी झाली आहे. आणि आता मसाला तयार आहे, आता आपण पटकन रेसिपी सुरू करूयात. 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. मस्त सोनेरी रंगावर परतून घेऊयात कांदा. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. कांदा मस्त असा कॅरमलाइज झाला आणि सोनेरी रंगावर परतून घेतला की आता हे जे वाटण आपण करून घेतलं आहे हे वाटण यामध्ये घालूयात सगळं. आता हे वाटण घातल्यावर हे कच्चं आहे वाटण, त्यामुळे हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे 4-5 मिनिट मध्यमाचे. आणि हा मसाला घातल्यावर छान हे परतून घेतलेला आहे मसाला. आणि यामध्ये आता घालूयात तिखट. तर इथे मी वापरते आपलाच मधुराज रेसिपीचा संडे मसाला. संडे मसालाच वापरला पाहिजे असं काही नाही, तुमच्या घरामध्ये जो काही मसाला असेल ठेवणीतला तो वापरला तरी चालेल. हा मसाला कुठे कसा ऑर्डर करायचा लिंक देते आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. आणि त्याचबरोबर आपलीच बॅडगी मिरची पावडर मिक्स करूयात. आता यामध्ये घालायचे पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्या इतपत, चवीपुरतं मीठ मिक्स करूयात. थोडंसं आणखी मी पाणी घातलं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकाल ऑलरेडी खूप मस्त दिसतंय, खूप छान सुवास येतोय. आता याला ना या ग्रेव्हीला एक उकळी काढून घेऊयात आपण. आणि हा बेसिक मसाला बनवून तयार आहे आणि खूप मस्त खमंग सुवास येतोय. अंडा नसाल खात तुम्ही तर यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या मशरूम, सोयाबीन, फ्लॉवर, बटाटा असं टाकून ही भाजी तुम्ही बनवू शकता. पण रंग मस्त आलेला आहे आणि टेक्स्चर बघा, मस्त असं छान टेक्स्चर आलेलं आहे, वा. आता यामध्ये आपण घालूयात अंडी. झाकण ठेवूयात आणि मस्त 1-5 मिनिटं याला छान उकळी काढून घेऊयात. आणि मस्तपैकी 7-8 मिनिटं छान हे वाफवून घेतलेलं आहे, शिजवून घेतलं आहे अंड. मस्त सुवास येतं, क्या बात है. आणि इथे आपला हा तव्यावरचा अंडा मसाला बनवून तयार आहे. कोथिंबिरीचा जो युनिक अरोमा असतो ना तो मस्त येतो या प्रकारच्या ग्रेव्हीला, क्या बात है. आता आहे ना मस्त गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत, पराठा किंवा नान, रोटी, भातासोबत खाऊ शकता. नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव.